लागल एकीकडे धोधो पाऊस चालू आहे, नदी दुथडी भरून वाहते आहे आणि दुसरीकडे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी महिलांची पाण्यासाठीची भटकंती अद्यापही सुरूच आहेत. आपण सावरपाडा परिसरामध्ये आहोत आणि हीच तास नदी आहे ज्या नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे पुढे गेल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये देखील जाता येत नाही. तर देखील या महिला आपण बघतोय डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करतायत. ह्याच डोंगराच्या करेकपाऱ्यामध्ये सातत्यानं म्हणजे 12 महिने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. आता आपण समोरचं चित्र बघतोय, एक पान ठेवलेलं आहे झाडाचं, वरून जे पाणी पाझरतंय ते या पानावर पडतं आणि तिथूनच हंडा हा भरला जातो. अगदी करंगळीपेक्षा छोटी धार त्या पाण्याला आहे आणि म्हणूनच वरून पाऊस कोसळत असताना या महिलांना पाण्यासाठी इथे तासनतास बसावं लागतं. एकीचा नंबर झाला, एकीचा कळची भरली की दुसरीला हंडा भरण्यासाठी तिथे जावं लागतं. हे इथले ग्रामस्थ आहे तेच, कारण वाट सध्या धोक्याची आहे, प्रचंड प्रवाह हो या नदीला आहे. हे कधीपासून असं चित्र चालू आहे? हे चालूच आहे, काही तसंच आहे. पाऊस पडला जास्त का आम्ही मग पाणी पण भेटत नाही आम्हाला असं. मग काय करतात? मग तसं 2-3 दिवस ते पाऊस पाणी प्यायला लागत आम्हाला पावसाचं. हा पावसाचं. पण मागे इकडे मंत्री आलेले होते, पाण्याची सोय करतो म्हणजे का जे तिकडं सांगून गेले तसे पुढे आलेच नाही. तिकडे विहर खाली केलं ती आम्हाला पाणी भेटत नाही, नदीची त्या अंगून आहे, आम्हाला इकडून भेटतच नाही पाणी. तुम्ही किती लोक राहता इथे? आम्ही भरपूर आहे इकडं, भरपूर म्हणजे जवळजवळ 50-60 घर आहेत इकडं वस्ती. पण मग हे सर्व लोक पाण्यासाठी काय करतात? असंच करत इकडे तिकडे असे पितो. अच्छा. 2-3 दिवस पाऊस सुरू झाला का मग पाणीच भेटत नाही, नितळ पाणी नाही भेटत, नुसतं खडूळ मग गप राहायचं. 2-4 दिवसांनी असे पाणी आम्हाला ते भेटत. पण मग घरी पाईपलाईन वगैरे असं काहीच नाही? काहीच नाही, काहीच नाही. ते त्या अंगून केलं पण इकडून नाही ना, इकडून लोक हे असेच आहेत. आम्ही असेच हाल करतो पाणी. तुम्ही मागणी नाही केली? मागणी केली पण आता कुठं, आम्ही त्र्यंबकला जाऊन आलो पण ते म्हण करू काहीच केलं नाही अजून. कुठल्या गावचे तुम्ही? खर्शेतचे. खर्शेत. ही खर्शेत ग्रामपंचायत जानेवारी महिन्यापासून वारंवार चर्चेमध्ये आहे, कारण इथे पूल नव्हता, बल्लीवरून महिलांना डोंगर ओलांडावे लागत होते, त्यानंतर थोडंफार प्रमाणामध्ये इथे पाण्याची टाकीची सोय करण्यात आली. परंतु आपण बघतोय महिलांची उन्हाळ्यामध्ये जी भटकंती होती ती भर पावसामध्ये पाण्यासाठीची भटकंती चालूच आहे. त्यावेळेस बल्लीवरनं प्रवास करावा लागत होता, आता नदीची पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि या पाण्याच्या प्रवाहामधनं धोकेदायक यांचा प्रवास आणि जीवनाचा संघर्ष हा सुरूच आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.